इथेही मला ना स्वतःवरच हसू येत आहे, कारण मला कळलंय की मी किती मोठा मूर्ख आहे. सगळ्या गोष्टींवर मी सहजपणे विश्वास ठेवला आणि आत्ता तुला जे काही सांगितलं ना तेच सगळं झालं माझ्या बाबतीत. माणूस किती मूर्ख आहे ते. मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला सगळ्यात जास्त कशाचा त्रास होतोय? समीरला गाणं मिळालं ह्याचा की त्याला ते गाणं मिळालं आणि त्याने तुला सांगितलं नाही ह्याचा? माझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे समीर. जवळचा मित्र म्हणजे मनातलं ओळखणारा, मित्रासाठी काही करणारा असा समीर. मदतीला कधीही धावून येणारा आणि मित्राला कधीही दगा न देणारा हा समीर. हे रे प्लीज नको माझा हात धरू. मॅडम डोंट. समीर आता काही गरज नाहीये. प्लीज मला माझ्या मित्रासाठी टाळ्या ऐकायच्या आहेत. प्लीज टाळ्या वाजवू ना यार. प्लीज तू शिकवशील मला दुर्यादारी तुझ्यासारखी? मानस जस्ट स्टॉप इट. आय हॅव ऑलरेडी स्टॉप्ड इट समीर. म्हणजे काय? म्हणजे आजपासून मी गाणं बंद केलं. समीर डोंट वरी यार, सगळं नीट होणार आहे. अरे काही क्षणांसाठी घडणाऱ्या गोष्टी असतात रे या सगळ्या, या फार काळ नाही टिकणार. ट्रस्ट मी, ट्रस्ट अस, नक्की. रिअली 100% चाहिए. तूच सांग ना वैदेही, तू मला एवढी चांगली ओळखतेस ना, मग मला कसला त्रास होतोय हे तूच सांग. समीरला गाणं मिळालं ह्याचा नक्कीच त्रास झाला नाहीये तुला. हा पण ती गोष्ट त्याने तुला सांगितली नाही ह्याचा मात्र खूप त्रास होतोय तुला. राईट? एक्झॅक्टली. मानस मला एक गोष्ट सांग अगदी मनापासून. आज ऑफिसमध्ये जे काही घडलं ते तू सगळं मला येऊन सांगितलंस. मी ते ऐकून घेतलं. आता मला ते सगळं माहितीये. राईट? राईट. पण ह्या सगळ्यामध्ये तू एकदाही समीरशी जाऊन बोललास का? आलं माझ्या लक्षात ते. मानस तू समीरशी बोलला नाहीस, पण तू काय केलंस? तू स्वतःच एक कन्क्लुजन तयार केलंस. त्यानंतर मग रागाच्या भरात काच फोडलीस, स्वतःला इजा करून घेतलीस, आणि मग ते स्वीट्स वगैरे वाटून कसं तुला हे सगळं जे काही घडलंय ते तुला आवडलं नाहीये असा एक सीन क्रिएट केलास, जो तू स्वतःला आणि सगळ्यांना दाखवलास. म्हणजे माझं काही चुकलंय का? मानस एक मिनिट, माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. मी काय म्हणते ना ते एकदा ऐकून घे प्लीज. हसो तू तू काच फोडलीस, त्यानंतर स्वतःला इजा करून घेतलीस, आणि त्यानंतर ते स्वीट्स वगैरे वाटून एक सीन क्रिएट केलास, असा सीन ज्यात तू समीरचा आणि इतर कोणाचाही विचार केला नाहीस, फक्त स्वतःसाठी तो सीन क्रिएट केलास. तुला जसं योग्य वाटलं तसं तू वागलास, आणि कारण काय
तर रेवतीने असं डिक्लेअर केलं की ह्या पुढचं गाणं समीर गाणार आहे. पण हे सगळं अचानक कसं काय झालं, कोणी ठरवलं, काय झालं, या सगळ्याचा तू काहीच विचार केला नाहीस आणि समीरला दोषी ठरवलंस आणि सिंपथी मिळवायला पुढे जे काही केलंस ते केलंस. पण मानस, तुला खरंच सिंपथीची गरज आहे? मग तू जे वागलास ते का वागलास? हे बघ, तू मला माझं मत विचारलंस, मी तुला ते सांगते, तर प्लीज मला ते कम्प्लीट करू दे. प्लीज बोलू मी. सो तू तो सीन क्रिएट केलास, राईट? दिवसभरात जे काही घडलं त्याच स्वतःच एक वर्जन क्रिएट केलंस आणि तेच तू खरं समजू लागलास. खरं काय, खोटं काय, समीरची काय बाजू आहे, काहीच फाइंड आउट न करता स्वतःच एक प्रेडिक्शन केलं आणि ह्या सगळ्यात तू स्वतःला त्रास करून घेतलास. मला असं वाटतं की तुला आता जो काही त्रास होतोय ना, त्या सगळ्याला तू स्वतः जबाबदार आहेस. इनफॅक्ट तुझ्या या एकतर्फी वागण्यामुळे समीरला सुद्धा खूप त्रास झाला असणार. वैदेही, हे सगळं तू माझी बायको म्हणून बोलतेस का समीरची मैत्रीण म्हणून? समीर, अरे मी तुमच्या दोघांची मैत्री बघितली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की फार काळ टिकू नये, मला खात्री आहे. हो समीर, आणि घरी जाताना मी देवळात जाईन आणि बाप्पाला सांगेन की तुमच्या दोघांमध्ये हे जे काही गैरसमज झालेत ना, ते लवकरात लवकर दूर होऊ देत. तराना, गैरसमज याचा झालाच नाहीये, गैरसमज मानसचाच झालाय. एक मिनिट, गैरसमज कोणाचाही असू दे ना, त्यांची मैत्री महत्वाची आहे ना ग. आणि हे बघ समीर, जसं मी तुला म्हंटल, हा गैरसमज फार काळ नाही टिकणार आहे. अरे फार फार तर आजची रात्र, उद्या सकाळी माणूस तुला कॉल करणार आणि तुम्ही पुन्हा आधी सारखे होणार. येस. पण मोक्स, मला नाही वाटत हे असं काही होईल. ऍक्च्युली तूच मला सांग, तुला काय वाटतं मी काय म्हणून बोलावं तुझ्याशी, समीरची मैत्रीण म्हणून की तुझी बायको म्हणून? व्हॉट सांग ना, मी तुला काहीतरी विचारलं, काय वाटतं तुला मी काय म्हणून बोलते तुझ्याशी, से समथिंग, टेल मी. बर चल, हे सांग मला की तुला काय वाटतं मी काय म्हणून बोलावं तुझ्याशी. माझी बायको म्हणून. नाही, मी ऍक्च्युली तुझी मैत्रीण म्हणून बोलते तुझ्याशी. एक अशी मैत्रीण जिला कायम तुझं चांगलं व्हावं असंच वाटत. आणि बायको मी तुझी खूप नंतर झाले, आधी मी तुझी मैत्रीण होते, गर्लफ्रेंड होते. इनफॅक्ट आपल्यात इतकं छान मैत्रीचं नातं आहे म्हणूनच तर आपण इतक्या छान पद्धतीने राहू शकतो एकमेकांबरोबर, राईट? मला असं वाटतं की आज जे काही घडलं ना, त्याचा तू शांतपणे एकदा विचार करावास. आणि हे प्रकरण विकोपाला जायच्या आधी तू समीरशी एकदा बोलावास, तुझं मन त्याच्याकडे मोकळं करावंस. तुला त्याच्याबद्दल जे काही वाटतं ना, ते त्याला कळायला हवं, तुझ्या भावना त्याच्यापर्यंत पोचायला हवं, नाही तर तुमची मैत्री घुसमटेल. त्यामुळे मला असं वाटतं की तू इतक्या सहज कन्क्लुजन काढू नकोस. म्हणजे बघ, तू ठरव, तू विचार कर. एक कॉफी आणते तुझ्यासाठी.
हाच आहे गोष्ट रे खरी साऱ्या जगात ही तुझी यारी सुखात माझ्या नाचतो गातो दुःखात देतो नवी उभारी We are friends forever We're gonna be together We are friends forever We're gonna be together yariya tujhi majhi yariya na tutnari yariya यारा तेरी ही रे दोस्ती यारियां बरसों पुरानी यारियां प्यार वाली तेरी हीरे दोस्ती कसा रे तू माणूस किती पझसिव्ह आहेस तू सगळ्या बाबतीत पण मला हाही स्वभाव आवडतो तुझा कारण अशी पझसिव्ह असणारी माणसं नशिबानेच एखाद्याला मिळतात नाहीतर एकमेकांबद्दल काळजी वाटणं किंवा एकमेकांबद्दल पझसिव्ह असणं हे आता जवळजवळ नष्ट होत चाललंय I really thank God ki tane tula maza navra mhanun nivadla
लागला. शुभंकरोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याचे तेल कापसाची वाघ दिवा जळो मध्यांतरात घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. जय जय रघुवीर समर्थ. हो ये ना प्लीज. नहीं वैदेही मानस आहे का? आहे. गुड मग मला त्याच्याशी बोलायचंय. ऍक्च्युली त्याला आता झोप लागली सो. ओके वैदेही हे बघ आज मला कळलंय सगळं. तुला कळलंय ना? गुड. मला आता तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. समीर मला असं वाटतं माझ्याशी बोलण्यापेक्षा तुला आत्ता तानियाशी बोलणं जास्त महत्वाचं.
प्रसाद आहे.